विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी इतिहास प्रकरण क्रमांक 13 स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती या प्रकरणामध्ये फ्रेंच वसाहतीचे विलीनीकरण कशा प्रकारे झाले आहे आपल्या भारतामध्ये याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील चंद्रनगर पुदुचेरी कारिंगल माहे व फ्रान्सचे आधिपत्य होते आणि फ्रान्समधील जे रहिवासी आहेत त्यांना भारतामध्ये राहण्यासाठी ते मात्र उत्सुक होते. हे प्रदेश भारत सरकारचे घटक असल्यामुळे या प्रदेशांना भारतामध्ये स्वाधीन करावे अशी ही भारत सरकारची मागणी होती. 1949 साली फ्रान्सने चंद्रनगरमध्ये स्थानमत घेतले, सगळ्यांचं मत परिवर्तन घेतले, परंतु जनतेचा भारताच्या बाजूने जनतेने तेथील जनतेने कौल दिला. तेथील जनतेला असे वाटले की आम्हाला भारतामध्ये आम्हाला सामील व्हायचे आहे आणि चंद्रनगर भारताच्या बाजूने सामील करण्यात आले आणि फ्रान्सने इतर देखील जे प्रदेश होते ते देखील भारत सरकारच्या हाती सोपवले आणि आपली सत्ता सोडली आणि अशा प्रकारे फ्रेंच या वसाहतीचं आपल्या भारतीय नेत्यांमुळे या वसाहतीचं आपल्या भारतामध्ये विलीनीकरण हे करण्यात आले.